नमस्कार, मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी मस्त चमचमीत असा मसूर भात बनवणार आहे. जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर हा मसूर भात तुम्ही एकदा बनवून बघा, मस्त लागतो. तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी मसूर एक 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, मस्त दुप्पट अशी फुललेली आहे. अर्धी वाटी मसूर मी भिजत घातलेली, साधारणतः 1 वाटी होईल इतपत मसूर भिजून तयार झालेली आहे. तुम्हाला जर झटपट असा मसूर भात बनवायचा असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये 1/2 तास मसूर भिजत घालू शकता. गरम पाण्यामुळे मसूर पटकन भिजली जाते. त्याचबरोबर 1/2 वाटी बिर्याणीचा लांब दाण्याचा तांदूळ मी 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला. तुम्ही कोणताही आवडीनुसार तांदूळ वापरू शकता. आता आपण मसूर भात तयार करायला घेऊ. त्यासाठी कुकरमध्ये मी एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे. कुकरमध्ये भात अगदी झटपट तयार होतो. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1/2 चमचा जिरं, दालचिनीचा तुकडा, 1/2 चक्रीफूल, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि तमालपत्रीचं पान घेतलेलं आहे. हे खडे मसाले आपण तेलामध्ये घालू आणि थोडे परतून घेऊ. खडे मसाले जे घरी उपलब्ध आहेत ते तुम्ही वापरू शकता. तेलामध्ये थोडे खडे मसाले परतून घेतल्यानंतर उभा चिरलेला कांदा घालू. एक मोठ्या आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ. जास्त लालसर असा परतायचा नाही, मऊसर होईतोपर्यंत परतून घ्यायचा. कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालू. 1 हिरवी मिरची अर्धी अर्धी कट केलेली घालू आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू. आलं लसूण पेस्ट आता तेलामध्ये चांगली परतून घेऊ. आलं लसूणचा उग्र वास जाईतोपर्यंत आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची. आलं लसूण पेस्टसुद्धा कांद्यासोबत मी परतून घेतलेले आहे. आता यामध्ये 1 टोमॅटो घालू चिरलेला आणि कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मऊसर होईतोपर्यंत परतून घेऊ. कांदा टोमॅटो चांगलं मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये काही मसाले घालू. तर 1/2 चमचा मी हळद घातलेली आहे. 1/2 चमचा लाल तिखट घातलेला आहे. इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता. 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण लाल तिखट आणि मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊ. कांदा टोमॅटोसोबत लाल तिखटसुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं. मसाले आणि लाल तिखट परतून झाल्यानंतर यामध्ये भिजवलेली अख्खा मसूर घालू आणि ही मसूर मसाल्यांमध्ये थोडी परतून घेऊ. मसूर मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहे मी मस्ताशी. आता यामध्ये भिजवलेला तांदूळ घालू. तांदळामधलं मी पाणी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे. आता तांदूळसुद्धा अगदी हलक्या हाताने मसूरसोबत आपण मिक्स करून घेऊ किंवा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. भिजवलेला तांदूळ आहे त्यामुळं अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचा, म्हणजे तो तुटत नाही. मस्त असा तांदूळसुद्धा मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. भातामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे मस्त अशी चव लागते. मिक्स करून झाल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे. तर 1/2 वाटी मी तांदूळ घेतलेले त्याच्या दुप्पट म्हणजेच 3 वाटी गरम पाणी घातलेलं आहे. यामध्ये 1/2 वाटी तांदळासाठी 3 वाटी गरम पाणी घालायचं, म्हणजे भात मोकळा सुटसुटीत तयार होतो. आणि मसूरसुद्धा भिजवलेले आहे त्यामुळं भातासोबत तीसुद्धा छान मऊसर शिजली जाते. पाणी घातलेलं आहे त्यामुळं थोडंसं मीठ मी अजून चवीनुसार घातलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. साजूक तूप घातल्यामुळे मस्त चवीला भात लागतो. आता तांदळामध्ये पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे. गॅस मीडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे. कुकरची वाफ निघून गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त चमचमीत असा अगदी झटपट मसूर भात तयार झालेला आहे. चमच्याने थोडा मिक्स करून घेऊ. गरमागरम हा मसूर भात खायला एक नंबर असा लागतो. तर मसूरसुद्धा बघू शकताय मस्त मऊसर अशी शिजलेली आहे. त्याचबरोबर तांदूळसुद्धा मऊसर असा शिजलेला आहे. तुम्ही हा मसूर भात मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा जेवणामध्ये भाजी भाकरी किंवा चपाती करायचा कंटाळा आला असेल तर एकच असा हा मस्त चमचमीत मसूर भात बनवू शकतात.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.